comparing. And as I mentioned before, that this topic is very easy to write. You can use common language here for many points, and according to the situation, just there is need to change in two or three points. Otherwise, remaining information in this topic will remain same. So it will be easy for you if you select this topic to write in your exam. This topic will definitely give you more marks. अपन कालच्या लेक्चर मध्ये कॉम्पेरिंग म्हणजे सूत्र संचालन हा टॉपिक आणि या टॉपिक मध्ये जर तुम्ही त्यासाठी लिहायला हा टॉपिक सिलेक्ट केला तर हा टॉपिक तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. यामध्ये एकूण जे 8 किंवा 9 पॉइंट्स असतात त्यामध्ये तुम्ही कॉमन लँग्वेज ही जास्तीत जास्त वापरू शकता. यू कॅन रिसाइट इट अँड राईट इट. तुम्ही हे पाठ करू शकता आणि लिहू शकता. घेतलेला होता प्राइस डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी जी आहे त्या प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचा आपल्याला कॉम्पेरिंग म्हणजे सूत्रसंचालनाची एक स्क्रिप्ट तयार करायची आहे. ही स्क्रिप्ट तयार करताना परीक्षेत आपल्याला काही पॉइंट्स दिले जातात आणि या पॉइंट्समध्ये फक्त आपल्याला माहिती जी आहे ती माहिती भरावयाची असते. आता सूत्रसंचालन हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाही. तुमच्यापैकी काही जणांनी सूत्रसंचालन केलेलं सुद्धा असेल किंवा आपण विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन ऐकलेलं सुद्धा असतं आणि त्यामुळे हा टॉपिक आहे तो आपल्या जवळचा असतो आणि त्यामध्ये नक्कीच आपल्याला माहिती जी आहे ती माहिती लिहिता येऊ शकते. कालच्या लेक्चरमध्ये आपण दोन पॉइंट्स पूर्ण केलेले आहेत. या पहिला जो पॉइंट असतो तो इंट्रोडक्शन असतो. इफ यू सी आवर फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये काय माहिती लिहायची असते हे आपण काल पाहिलं. तरी पण मी थोडंसं रिपिटिशन करतो की यामध्ये आपल्याला एका वाक्यामध्ये समोर बसलेल्या प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर जे अतिथी आहेत म्हणजे जे गेस्ट आहेत यांचं स्वागत त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाचा स्वरूप आपल्याला थोडक्यात सांगायचं. एक साधारण 2 ते 3 सेंटेन्समध्ये ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे. मग आपण काय केलं प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये माहिती जी लिहिली ती कशी लिहिली. आपण सांगितलं त्याच्यामध्ये पहिला शब्द लिहिला की गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन, टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर फॉर प्राइस डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ अवर कॉलेज. अशी माहिती आपण त्यामध्ये लिहिली आणि पुढे अजून एक वाक्य आपण त्यामध्ये लिहिलेलं होतं की टुडे इज द डे ऑफ ऍप्रिसिएशन फॉर द स्टुडंट्स अँड द फंक्शन कंटेन्स द प्राइजेस रिगार्डिंग स्पोर्ट्स एज्युकेशन अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. This information we have written in point number 1. इंट्रोडक्शन मध्ये आपण ही माहिती लिहिलेली आहे. सगळ्यांचं आपण स्वागत केलं आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी विषयी 1-2-3 वाक्य आपण त्यामध्ये लिहिलेली होती. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण पाहिला तो म्हणजे वेलकम ऑफ द गेस्ट, म्हणजे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत किंवा जे उपस्थित आहेत त्या उपस्थितांचं आपण स्वागत यामध्ये केलेलं आहे. मग त्यामध्ये आपण माहिती लिहिलेली होती की ऑन बिहाफ ऑफ HRM कॉलेज इट इज माय ग्रेट responsibility, it is my great pleasure to welcome the chief guest and also I warmly welcome the chairman, principal, teachers, students, their parents and everyone who remain present for the program. अशा पद्धतीची जी माहिती जी आहे ती आपण त्यामध्ये लिहिलेली होती आणि आता आपल्याला तिसऱ्या पॉईंटकडे जायचंय. थर्ड पॉईंट आहे लाइटिंग द लॅम्प. मग लाइटिंग द लॅम्प म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की आपण दीप प्रज्वलन करून कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो, कुठल्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करत असतो आणि म्हणून यामध्ये आपल्याला ती माहिती लिहायची. पाहूया कशा पद्धतीने माहिती लिहिता येईल. मग त्यामध्ये पा लेट अस बिगिन द फंक्शन माहिती आपण लिहितोय. लेट अस बिगिन म्हणजे सुरुवात करणे. द फंक्शन लेट अस बिगिन द फंक्शन इन द ट्रॅडिशनल इंडियन वे. ट्रॅडिशनल इंडियन वे काय झाला समजून घ्या की आपण या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनं सुरुवात करूया आणि म्हणून आय रिक्वेस्ट ऑल द ऑनरेबल मेंबर्स पुढे आपल्याला माहिती द्यायची. आय रिक्वेस्ट ऑल द ऑनरेबल मेंबर्स ऑनरेबल मेंबर्स ऑन द डायस टू इनॉग्युरेट दिस फंक्शन बाय लाइटिंग द
sacred lamp by lighting the sacred lamp. Okay? म्हणजे अशा पद्धतीने आपण ही माहिती घेऊन काय लिहिले समजून घ्या की लेट अस बिगिन द फंक्शन इन द ट्रॅडिशनल इंडियन वे. तर आपण काय करूयात, या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेने या ठिकाणी करूयात. आणि मग तिथे आहे की आय रिक्वेस्ट ऑल द ऑनरेबल मेंबर्स ऑन द डायस टू इनॉग्रेट दिस फंक्शन बाय लाइटिंग द सॅक्रेड लॅम्प. आणि म्हणून मी सर्व सन्माननीय सदस्यांना डायस वरच्या व्यासपीठावरील सर्व डायस म्हणजे काय व्यासपीठ, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की त्यांनी पवित्र असा दिवा पेटवून आता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी, ही विनंती आपण या ठिकाणी केलेली आहे. मग त्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे की सगळेजण खाली येतात, मग दीपप्रज्वलन होतं. मग दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपल्याला ते दीपप्रज्वलन त्यांनी केल्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. आणि म्हणून पुढचं एक वाक्य आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, ते म्हणजे थँक यू एव्हरीवन. छोटंसं वाक्य आपल्याला लिहायचं, म्हणजे सूत्रसंचालक हा फक्त सूत्रसंचालन करताना जे बोलणार आहे तेच आपल्याला लिहायचं, बाकीच्या कृती म्हणजे इतर जे पाहुणे आहेत ते जे कृती करतात ती आपल्याला इथं मेन्शन करण्याची आवश्यकता नाही, नाहीतर आपली स्क्रिप्ट खूप मोठी त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांचा आपण धन्यवाद व्यक्त केलेला आहे. मग यानंतर काय असतं बघ, जे पाहुणे दीपप्रज्वलनासाठी गेलेले आहेत ते पुन्हा एकदा डायसवर येऊन बसतात आणि तशी विनंती आपल्याला करावी लागते. आणि म्हणून पुढचं वाक्य आपल्याला त्यामध्ये लिहावं लागेल, ते म्हणजे नाऊ आय रिक्वेस्ट आवर ऑनरेबल गेस्ट, नाऊ नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला लिहायचं, नाऊ आय रिक्वेस्ट, वरती जो भाग लिहिलेला आहे तोच परत आपण खाली घेतला तरी चालतो, ऑनरेबल मेंबर्स टू टेक देअर सीट्स ऑन द डायस. आणि म्हणून एक विनंती आपण केली, आय रिक्वेस्ट ऑनरेबल मेंबर्स, म्हणजे मी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की व्यासपीठावर आसनस्थ व्हावं असं आपण यामध्ये सांगितलेलं आहे, व्यासपीठावर येऊन बसा. ओके, अशा पद्धतीने हा पॉईंट आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर पुढे काय असतं आपल्याला माहिती आहे, नेक्स्ट पॉईंट काय असतो, तर यानंतर जे प्रमुख पाहुणे आहे यांच्यासाठी स्वागत गीत गायलं जातं. आणि कार्यक्रम तुम्ही पाहिलेले आहे आणि म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की कोणता पॉईंट कोणत्या पॉईंट नंतर येतो. आणि म्हणून नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत तो म्हणजे वेलकम सॉन्ग. आपल्या पॉईंटमध्ये आलेला आहे तो म्हणजे वेलकम सॉन्ग, म्हणजे जे काही गीत आहे स्वागत गीत हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. मग आता कशा पद्धतीने स्वागत गीतासाठी जे महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, त्यांना विनंती करावी लागेल. मग कसं वाक्य आपण लिहू शकतो बा, आय इन्व्हाइट शब्द लिहिलं लक्षात घ्या, इथे प्रमुख पाहुणे जे होते त्यावेळी आपण रिक्वेस्ट असा शब्द वापरलेला आहे. आणि रिक्वेस्ट आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना किंवा प्रमुख सन्माननीय व्यक्तींना करत असतो. आता इथे काय आपण म्हणणार आहे स्वागत गीत, तर मुलं म्हणणार आहे आणि मुलांना म्हणून रिक्वेस्ट करण्याची गरज नाही, तर इथे आपण इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे असा शब्द वापरणार आहोत. आणि म्हणून त्यामध्ये आपण लिहूयात पा, आय इन्व्हाइट ऑन द स्टेज द स्टुडंट्स ऑफ अवर कॉलेज टू वेलकम द गेस्ट by singing a heartfelt and cheerful song. Okay, आता अर्थ समजून घ्या, काय सेंटेन्स मी लिहिलेला आहे की आय इन्व्हाइट ऑन द स्टेज द स्टुडंट्स ऑफ आवर कॉलेज, आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. कशासाठी, तर प्रमुख पाहुण्यांना पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, स्वागत गीत गाण्यासाठी. म्हणजे स्वागत गीत कसं, अ हार्टफेल अँड चेअरफुल असं म्हटलं, म्हणजे हृदयाला भिडणारं आणि त्याचबरोबर उत्साही असं स्वागत गीत गाण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो असं आपण यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता स्वागत गीत गायलं जाईल, स्वागत गीत संपले. मग स्वागत गीत संपल्यानंतर ज्या मुलांनी स्वागत गीत संपव म्हटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा धन्यवाद देणं, त्यांचा आभार व्यक्त करणं, त्यांचं कौतुक करणारे शब्द वापरणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढचं वाक्य आपल्याला लिहायचं, थँक यू फ्रेंड्स
friends, vidyarthyancha abhaar vyaktam cheyunnaru. Thank you friends. It was indeed, indeed hote kya hai, hello friends, indeed a nice presentation. It was indeed a nice presentation. आणि मग त्यांचं आभार व्यक्त केलं की धन्यवाद मित्रांनो, बरोबर तुमचं सादरीकरण हे उत्कृष्ट होतं हे आपण यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, नाव यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ इट अँड कॅन राईट इन युअर नोटबुक दिस थिंग्स. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड नेक्स्ट टू पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या पॉईंट कडे जायचंय. आता नेक्स्ट टू पॉईंट आहे तो कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे, मग त्यानुसार तुमचा पॉईंट काय असणार आहे. तर आता जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं आपल्याला फेलिसिटेशन करायचं आहे, म्हणजे काय करायचंय तर त्यांचा सत्कार जो आहे तो सत्कार आपल्याला करायचा आहे. ओके, मग आता सत्कारासाठी आपण एक एक व्यक्तीला बोलवतो, एक एक व्यक्तीचा सत्कार करतो, पण इथे आपली स्क्रिप्ट फार मोठी होईल आणि म्हणून कॉमन एकाच वेळी एकत्रित आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचं जे स्वागत आहे ते स्वागत किंवा सत्कार जो आहे तो सत्कार आपण करणार आहोत. आणि म्हणून नेक्स्ट पॉईंट आपला आहे पॉईंट नंबर 5, दॅट इज फेलिसिटेशन. म्हणजे काय तर सत्कार. सत्कार कशा पद्धतीने करणार आपल्याला माहिती आहे की त्या पद्धतीचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आपण इथे आता लिहूया. कसं वाक्य लिहिता येईल आपल्याला पण, इट इज अवर स्वीट रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अवर स्वीट रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अवर स्वीट रिस्पॉन्सिबिलिटी टू फेलिसिटेट अवर गेस्ट. फेलिसिटेट म्हणजे काय, सत्कार करणे. अवर गेस्ट. सो आय रिक्वेस्ट द प्रिन्सिपल डॉक्टर फी डी कुलकर्णी, यू कॅन राईट अ नेम, एनी नेम हियर, टू फेलिसिटेट to felicitate the guest by offering them a rose flower and sign of knowledge, a book. Okay, so in this way we have completed this point. काय इन्फॉर्मेशन लिहिली समजून घ्या, काय म्हटलं पण इट इज अवर स्वीट रिस्पॉन्सिबिलिटी टू फेलिसिटेट अवर चीफ गेस्ट. मग आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून सो आय रिक्वेस्ट द प्रिन्सिपल डॉक्टर बी डी कुलकर्णी टू फेलिसिटेट द गेस्ट बाय ऑफरिंग देम अ रोज फ्लावर, म्हणजे गुलाबाचं फूल, अँड साइन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं किंवा विद्येचं प्रतीक अगो. आणि म्हणून मी महाविद्यालयाच्या प्राचार्य बी डी कुलकर्णी त्यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन पाहुण्यांचा सत्कार करावा हे आपण यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, त्या मदतीने आपण सत्कार करणारी वाक्य जे आहे ते वाक्य इथे लिहू शकतो. पुन्हा एकदा रिमेंबर वन्स अगेन, या पॉईंट पर्यंत अप टू नाऊ वी हॅव कम्प्लिटेड 5 पॉईंट. फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन विल बी डिफरंट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिव्हन इन द एक्झामिनेशन. देर आर ओनली फ्यू कॉमन सेंटेन्सेस, इंट्रोडक्शनमध्ये फक्त काही वाक्यच कॉमन आहे, बाकीचं जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला वेगळी घ्यावी लागेल. म्हणजे आता प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी वेगळी माहिती तुम्ही लिहिली आहे, त्याचबरोबर पुढचा जर एखादा सिच्युएशन असेल टीचर्स डे सेलिब्रेशन असेल तर त्यासाठी वेगळी माहिती तुम्हाला लिहावी लागणार आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे वेलकम, हा वेलकम पॉईंट कॉमन असणार आहे, सिमिलर असणार आहे. यामध्ये फक्त नावं थोडीफार इकडे तिकडे बदलली की तुम्ही आहे तशीच माहिती त्या ठिकाणी लिहू शकता. थर्ड पॉईंट आपण घेतलेला आहे तो म्हणजे लाइटिंग प्लॅन, हिअर ऑल्सो द इन्फॉर्मेशन विल बी सेम. फोर्थ पॉईंट आहे वेलकम सॉन्ग, हे सुद्धा तुम्ही सिमिलर राहू शकता. आणि त्याच्यानंतर फेलिसिटेशन हा पॉईंट आपण पूर्ण केला, हाही सेम असणार आहे. मात्र या नंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो मात्र टोटली डिफरंट असणार आहे, कारण सिच्युएशननुसार तो बदलला आहे. आता आपला पॉईंट काय इथे, प्राइस डिस्ट्रीब्युशन. प्राइस डिस्ट्रीब्युशन
मध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या की एक एक विद्यार्थी बोलवणार आहोत. सूत्रसंचालन जर तुम्ही ऐकलं असेल तर एका एका विद्यार्थ्याला बोलवलं जातं, त्याची जी ट्रॉफी आहे ती त्याला दिली जाते आणि अशा पद्धतीने एकेकाचं नाव अनाऊन्स केलं जातं. पण खूप मोठी माहिती तिथं होईल आणि एवढी माहिती लिहिणं आपल्याला अपेक्षित नाही, म्हणून आपण कॉमन हा पार्ट लिहिणार आहोत अगदी कमी शब्दांमध्ये. एकत्रित सर्वांसाठी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर या अशी विनंती आपण एकत्रित यामध्ये करणार आहोत. ठीक आहे, मग त्यानुसार आपण माहिती त्यामध्ये लिहूया. आय रिक्वेस्ट द चीफ गेस्ट, आय इन्फॉर्मेशन आपल्याला लिहायची आहे. रिक्वेस्ट द चीफ गेस्ट, आय रिक्वेस्ट द चीफ गेस्ट टू फेलिसिटेट द प्राइज विनिंग स्टुडंट, टू फेलिसिटेट द prize winning students for their bright success. आपण प्रमुख पाहुण्यांना विनंती करणारा वाक्य लिहिलं की मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करावं, अशी बक्षीस वितरण करून त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा, अशा पद्धतीचं एक वाक्य आपण लिहिलेलं आहे. आता हे झालं प्रमुख पाहुण्यांना विनंती करणारं वाक्य. यानंतर पुढे कोण आहे तुम्हाला माहिती, स्टुडंट्स आहेत. मग या स्टुडंटला सुद्धा तुम्हाला काय करायचंय, सांगायचंय की एकेकाने या आणि आपली जी ट्रॉफी आहे बक्षीस आहे ते स्वीकार. आणि म्हणून दुसरं वाक्य तुम्हाला खालच्या ओळीमध्ये लिहायचंय, आय ऑल्सो रिक्वेस्ट द सेंटेन्स लिहायचंय, आय ऑल्सो रिक्वेस्ट ऐवजी आपण इन्व्हाइट घेऊया, विद्यार्थी आहे, इन्व्हाइट द स्टुडंट्स, आय ऑल्सो इन्व्हाइट द प्राइज विनिंग स्टुडंट्स टू कम वन बाय वन ऑन द स्टेज एंड रिसीव युअर prize by the receive your prize by the auspicious means kind sure auspicious hands of chief guest. मग आपण मुलांना काय केलंय, आपण मुलांना सांगितलंय की मी आता विद्यार्थ्यांना निमंत्रित करतो की एकेकाने येऊन प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपलं पारितोषिक स्वीकारावं, अशी सूचना विद्यार्थ्यांना आपण यामध्ये दिली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामध्ये अजून आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायचे ते आपण वरती लिहूया. पण त्यामध्ये अजून आपण काय घेऊ शकतो तर आपल्याला माहिती आहे की प्रचंड टाळ्यांचा कडकडाट स्वागत करावं, विद्यार्थ्यांचं कौतुक करावं, हेही एक वाक्य आपण त्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि म्हणून ते वाक्य आपण लिहूया, लेट अस गिव्ह देम अ, वाक्य पुढचं आहे सेंटेन्स खालच्या ओळीत लिहायचं, let us give them a big round of applause, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं, for their bright success, त्यांच्या तेजस्वी यशासाठी सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करावं. त्याचबरोबर आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक पण त्या ठिकाणी करायचं, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करायचं. आणि म्हणून पुढचं एक वाक्य त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की आय कॉंग्रॅच्युलेट द prize winning students and for jana bakshis milat nahi tyancha sathi sudha thodi shi maithi apan layachi and wish best luck for others to get prize next year. ani mhanun ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं मी कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि ज्यांना बक्षीस नाही मिळालं त्यांना पुढच्या वर्षीसाठी बक्षीस मिळण्यासाठी शुभेच्छा देतो, असं एक वाक्य तुम्ही यामध्ये लिहायचं आहे.
अशा पद्धतीने प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी किंवा हा जो कार्यक्रम आहे तो संपला आणि म्हणून सगळ्यांचं आभार शेवटच्या वाक्यामध्ये व्यक्त करायचे थँक यू एवरीवन प्रत्येकाचं आभार यासाठी म्हणजे बक्षीस देण्यासाठी प्रमुख पाहुण्यांचा आभार आणि बक्षीस स्वीकारण्यासाठी विद्यार्थी आलेले आहेत त्यांचा देखील आभार हा पार्ट आपण यामध्ये लिहिलेला आहे ओके यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर काय पॉइंट असतो का यानंतर जे प्रमुख पाहुणे आहेत की जे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात या प्रमुख पाहुण्यांचं आपल्याला भाषण जे आहे ते भाषण यानंतर असतं हे माहिती आहे आणि म्हणून नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट नंबर आय थिंक सेवन पॉइंट नंबर सेवन प्रेसिडेन्शियल स्पीच जे प्रमुख पाहुणे आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचं भाषण त्यांना भाषण करण्यासाठी आपल्याला आता रिक्वेस्ट करायची आहे मग त्यामध्ये पहा मे आय नाव रिक्वेस्ट त्यांना विनंती आपल्याला करायची मे आय नाव रिक्वेस्ट अवर चीफ गेस्ट अवर चीफ गेस्ट टू मे आय नाव रिक्वेस्ट द चीफ गेस्ट टू ऍड्रेस द students to address the students and share your ideas, thoughts and feelings ideas, thoughts and feelings with us आणि प्रमुख पाहुण्यांना आपण विनंती केली की मे आय नाव रिक्वेस्ट अवर चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांना आपल्या विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि आपले विचार कल्पना आणि भावना ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर कराव्या ओके मग यानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं भाषण त्यांनी केल्याबद्दल सुद्धा त्यांना धन्यवाद व्यक्त करायचे मग ते आपण या पद्धतीने करू शकतो खालच्या वेळेमध्ये थँक यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स थँक यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स तुमच्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद हे आपण यामध्ये लिहिलेलं आहे ओके आता शेवटचा पॉईंट लास्ट पॉईंट आपल्या स्क्रिप्ट मध्ये आहे तो म्हणजे आभार प्रदर्शन की ज्याला आपण वोट ऑफ थँक्स असं म्हणजे यामध्ये तुम्हाला जे सर्व लोक उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे असतील सर्व शिक्षक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील या सर्वांचं आभार जे तुम्हाला व्यक्त करायचे आणि म्हणून शेवटचा नंबर एक लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे वोट ऑफ थँक्स ठीक आहे आभार प्रदर्शन कशा पद्धतीने आपण माहिती घेऊ शकतो का त्यामध्ये माहिती पहा बिफोर वी कंक्लूड इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय कृतज्ञता फॉर एव्हरी वन हे प्रत्येकाचं इथं आभार व्यक्त करणं गरजेचं आहे फॉर एव्हरी वन व्हॅल्युएबल प्रेझेन्स ओके याबद्दल प्रत्येकाच्या मौल्यवान उपस्थितीबद्दल त्याचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे हे आपण यामध्ये सांगितलेलं आहे ओके पुढे I am really very grateful to the chief guests, the chairman, the principal, all teachers, students,
and their parents. And their parents for their valuable presence for this function, or their valuable presence for the program, for the program or function. Kya bolte ho tumi abar jaye ta abar vyakt karu shakta pude apne tar maiti lechi ki mhanje kay pan sampvaycha with the permission, with the permission of the chairman, with the permission of the chairman, I declare that this program has ended. This program has ended. Okay, अशा पद्धतीने तुम्हाला out of times यामध्ये तुम्ही काही माहिती कमी सुद्धा करू शकता. मग काय म्हटलं, बिफोर वी कंक्लूड म्हणजे कार्यक्रम संपवण्यापूर्वी, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड फॉर इनविजिबल वैल्यूएबल प्रेझेंस. ही कार्यक्रम संपवण्यापूर्वी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मौल्यवान उपस्थितीबद्दल त्यांचा आभार व्यक्त करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू द चीफ गेस्ट, द चेअरमन, द प्रिन्सिपल, ऑल टीचर्स अँड स्टुडंट्स अँड देअर पॅरेंट्स फॉर देअर व्हॅल्युएबल प्रेझेन्स फॉर दिस फंक्शन. आणि म्हणून मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, प्राचार्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे आपण यामध्ये लिहिलेलं आहे. आणि शेवटचं एक वाक्य लिहिलंय की विथ द परमिशन ऑफ द चेअरमन आय डिक्लेअर दॅट दिस प्रोग्राम हॅज एंडेड. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. हे इथं आपण म्हटलेलं आहे. आणि एक शेवटचं वाक्य फक्त याच्यामध्ये लिहायचं, थँक यू एव्हरीवन. थँक यू एव्हरीवन. आणि सगळ्यांना शेवटी धन्यवाद देऊन आपले जे स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट संपवायची आहे. ओके, खूप इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते, त्याबद्दल आपण हा भाग पूर्ण केलेला आहे. नाऊ वी विल टेक सेकंड एक्झाम्पल. आता आपल्याला एक दुसरं एक उदाहरण घ्यायचं, पण दुसरं उदाहरण मी संपूर्ण तुम्हाला देणार नाही. आय विल नॉट गोइंग टू राईट एव्हरीथिंग ऑफ सेकंड एक्झाम्पल ऑन ब्लॅकबोर्ड, जस्ट द डिफरंट पार्ट आय शॅल राईट हिअर. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू राईट द रिमेनिंग पार्ट. डिफरंट पार्ट इट मीन्स द सम पॉइंट्स आर डिफरंट. एज आय मेन्शन बिफोर, हिअर टू ऑर थ्री पॉइंट्स आर डिफरंट, अदरवाइज रिमेनिंग ऑल पॉइंट्स आर सेम. सो सिमिलर पॉइंट्स इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू राईट इट इन युअर नोटबुक, अँड ओनली द डिफरंट पॉइंट आय शॅल राईट हिअर ऑन द ब्लॅकबोर्ड. आता आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे. आणि या उदाहरणामधला जो कॉमन पार्ट आहे, सिमिलर पार्ट आहे, तो तुम्ही स्वतः लिहिणार आहात. आणि फक्त डिफरंट जे पॉइंट आहेत तेवढेच पॉइंट मी ब्लॅकबोर्डवरती देणार आहे. पहिल्यांदा आपण क्वेश्चन लिहूया. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 4C मध्ये हा प्रश्न विचारला जातो. हे मी तुम्हाला सांगितलेला आहे, अगोदर मेन्शन केलेला आहे. प्रश्न आहे, इमॅजिन दॅट you are comparing on the program of Teachers Day celebration, on the program of Teachers Day celebration in your college. You will write the question all over and then take the meaning. Prepare a script of comparing. Tumhara prashna kela hai, prepare a script of comparing. Prepare a script of comparing with the help of following points. With the help of following points. पॉइंट्स काय? पाचशे. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. तुम्हाला कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन करायचं. सेकंड पॉइंट आहे वेलकम, किंवा आपण त्याला वेलकम ऑफ गेस्ट म्हणूया, वेलकम. नंबर 3, लाइटिंग द लॅम्प्स.
similar point, lighting the lamp. Number 4, felicitation. Welcome song. Welcome song. Number 5, felicitation. Purcha hai felicitation. Which is satkar. Number 6, ata thoda sa badla hai. Student speeches. Vidyarthyanchi bhashan. Karan teachers de celebration. Number 7, teachers speeches. Number 8, same ahe, presidential speech. Munje tagrama cha adhyakshacha bhashan. And number 9, oath of thanks. Oath of thanks. Okay, total 9 points I have given here, but remember once again, in exam all points will not be given, only few points, 4 or 5 points will be given in your examination, and you have to write the information in this way accordingly. इथे 9 पॉइंट दिले आहेत, कारण एवढे पॉइंट असतात त्यामध्ये, पण तुम्हाला जेव्हा परीक्षेत दिले जातील तेव्हा एवढे सगळे पॉईंट दिले जाणार नाही. 5-6 पॉईंट मध्ये फक्त तुम्हाला माहिती द्यावी लागेल. जेवढे एक्झाम मध्ये पॉइंट असतील तेवढेच पॉइंट तुम्ही यामध्ये लिहायचे आहे. आता याबद्दलचे मी एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. या एक्झाम्पल मध्ये फक्त इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 पॉइंट डिफरंट आहे, आणि तेवढेच 3 पॉइंट फक्त आपण इथे समजून घेणार आहोत. बाकी जे रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते तुम्ही या अगोदरच्या स्क्रिप्ट मध्ये पाहिजे आणि ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे. मग कोणकोणते पॉइंट डिफरंट आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया. इथं बघा, पहिला जो पॉइंट आहे इंट्रोडक्शन, हा पॉइंट आपल्याला वेगळा आहे, त्याची माहिती आपल्याला वेगळ्या पद्धतीने द्यावी लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे पुढचा पॉइंट बघा, वेलकम ऑफ द गेस्ट, सिमिलर आहे मागच्या स्क्रिप्ट प्रमाणे तुम्ही लिहू शकता. लाइटिंग द लॅम्प, दीप प्रज्वलन, सिमिलर आहे, थोडाफार बदल करून तुम्ही लिहू शकता. वेलकम सॉन्ग हाही तसाच आहे. त्यानंतर फेलिसिटेशन, सत्कार समारंभ हाही तसाच आहे. त्यानंतर अजून जो बदल तो हा आहे, स्टुडंट स्पीचेस. इथे आपण यापूर्वी काय पाहिलं होतं, प्राइस डिस्ट्रीब्युशन पाहिलं होतं. प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी होता म्हणून त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. पण इथे काय आहे, टीचर्सचे सेलिब्रेशन आहे म्हणून इथे विद्यार्थ्यांचे भाषण होणार आहे. त्याच्यानंतर हा एक पॉइंट वेगळा आहे, तो म्हणजे टीचर स्पीचेस हा एक भाग वेगळा केलेला असणार आहे. त्यानंतर प्रेसिडेन्शियल स्पीच सिमिलर असेल, तोही पार्ट तुम्ही लिहायचा आहे. आणि वोट ऑफ थँक्स हा जो आहे हाही सिमिलर पार्ट आहे, तो तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणून हे तीनच पॉईंट आपल्याला कव्हर करायचे, इंट्रोडक्शन, स्टुडंट स्पीचेस आणि टीचर स्पीचेस. 3 पॉइंट फक्त आपण कव्हर करणार आहोत. मग त्यामध्ये आपण ते पॉईंट घेऊयात, समजून, आणि बाकी त्याची फक्त ओव्हरव्ह्यू करूया. चर्चा आहे, ही चर्चा आपल्याला करायची आहे. ओके, नाउ आवर फर्स्ट पॉईंट, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू गिव्ह ओनली थ्री हेडिंग. ऍक्च्युअली देअर इज नो नीड टू गिव्ह द हेडिंग, हेडिंग देण्याची गरज नाही आहे खरं तर. पण तरी सुद्धा आपण फक्त स्क्रिप्ट कशाची आहे हे आपल्याला समजावं या हेतून थोडीशी जी माहिती आहे, थोडीशी माहिती त्याची आपण घेऊयात, लिहूयात. आणि म्हणून वरती तुम्हाला छोटस एक हेडिंग करायचंय, कॉम्पेरिंग स्क्रिप्ट ऑफ टीचर्स डे सेलिब्रेशन. कॉम्पेरिंग स्क्रिप्ट, स्क्रिप्ट ऑफ टीचर्स डे सेलिब्रेशन. तर टीचर्स डे सेलिब्रेशनची स्क्रिप्ट आहे हे फक्त आपण यामध्ये वरती लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये आता पहिला जो पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे तो पहिला पॉइंट आहे इंट्रोडक्शन. फर्स्ट पॉइंट काढतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन कशी करतो, करता येईल सेम सेंटेन्स आहे, पहिले दोन सेंटेन्स सेम असतील या अगोदर तुम्हाला दिल्याप्रमाणे. आता हा काय करतो, फक्त दुपारी आहे असं आपण तरी करू आणि माहिती लिहिलं आहे. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमेन, लेडीज अँड जेंटलमेन म्हणजे सर्व सदरस्त स्त्री पुरुष यांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये पुढे आपल्याला माहिती द्यायची, टुडे सेम ही वाक्य सेम असेल, टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर, वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट, टू सेलिब्रेट टीचर्स डे, टीचर्स डे. आज आपण इथे टीचर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. दॅट इज टू एक्सप्रेस, पुढे आता वेगळी माहिती येणार आहे कारण कार्यक्रम बदललेला आहे. दॅट इज टू एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड, आवर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स, टुवर्ड्स आवर टीचर्स, टुवर्ड्स आवर टीचर्स.
आपण इथे जमलेला आहोत कारण आपला टीचर्स डे सेलिब्रेट करायचा आहे आणि म्हणजे टीचर्स डे सेलिब्रेट करायचा म्हणजे काय तर आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आपल्याला व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत हे आपण यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे आपल्याला अजून माहिती थोडीशी घ्यावी लागेल ती म्हणजे दिस डे इज सेलिब्रेटेड दिस डे इज सेलिब्रेटेड दिस डे इज सेलिब्रेटेड अजून या दिवसाचं महत्व काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे एव्हरी इयर इन द रिमेंबरन्स ऑफ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हु हैज डन lot of creative work in educational field त्याचबरोबर हा दिवस आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ रिमेंबरन्स म्हणजे काय स्मृती प्रित्यर्थ हा साजरा करत असतो की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय निर्मितीक्षम भरीव कामगिरी केलेली आहे हे आपण यामध्ये सांगितलेलं आहे ओके हा पॉईंट या पद्धतीनं थोडा डिफरंट पॉईंट आहे म्हणून आपण इथे घेतलेला आहे आता सेकंड पॉईंट काय आहे तर सेकंड पॉईंट वेलकम आहे जो मी या अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही प्रमुख पाहुण्याचं जे वेलकम आहे ते वेलकम करणार त्यामध्ये काय माहिती देणार ऑन बिहाफ ऑफ एच आर एल कॉलेज इट इज माय सेम सेंटेन्स आहे तुम्हाला याची ग्रेट प्लेजर टू वेलकम द चीफ गेस्ट आई त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे प्रिन्सिपल असतात त्यांची नावं तुम्हाला टीचर स्टुडंट वेलकम ऑल फॉर दिस फंक्शन असं वेलकम तुम्ही करणार आहात त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे तिसरा पॉईंट लाइटिंग द लॅम्प सेम असणार आहे लेट अस बिगिन द फंक्शन इन द ट्रॅडिशनल इंडियन वे आय रिक्वेस्ट ऑल ऑनरेबल मेंबर ऑन द डायस टू काइंडली लाइट द सेक्रेट लॅम्प अँड इनॉग्रेट दिस फंक्शन अशी जी काय माहिती आपण लिहिली ती सर्व तुम्हाला यामध्ये लिहायची आहे त्यानंतर त्यांना पुन्हा रिक्वेस्ट करायची आहे की पुन्हा स्टेजवरती तुम्ही बसा म्हणून त्यानंतर वेलकम सॉन्ग पुन्हा तेच सेंटेन्सेस त्याच्यामध्ये येतील आय इन्व्हाइट ऑन द स्टेज द स्टुडंट्स ऑफ आवर कॉलेज टू वेलकम द गेस्ट बाय सिंगिंग अ हार्टफेल्ट अँड चेअरफुल सॉन्ग मग विद्यार्थ्यांनी सॉन्ग म्हटल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचे थँक्यू फ्रेंड्स इट वॉज इन डीड अ नाईस प्रेझेंटेशन हा सिमिलर पार्ट तुम्ही आहे तसाच घेऊ शकता नेक्स्ट आहे फेलिसिटेशन यामध्ये सुद्धा सिमिलर पार्ट तुम्ही घेणार आहात तो तुम्हाला लिहायचा आहे इट इज अवर स्वीट रिस्पॉन्सिबिलिटी टू फेलिसिटेट अवर गेस्ट आय रिक्वेस्ट एक नाव विद्यार्थ्याचं द्यायचं कुठलं तरी फॉर एक्झाम्पल विनय पाटील टू फेलिसिटेट अवर गेस्ट अँड ऑल टीचर्स बाय ऑफरिंग अ रोज फ्लावर अँड अ फोटो फ्रेम ऑफ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असा थोडाफार बदल तुम्ही त्यामध्ये तुम्ही करून देऊ शकता आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो डिफरंट आहे तो आपण काय गोष्टी घेणार आहोत तो म्हणजे स्टुडंट स्पीचेस हा पॉईंट वेगळा आहे आणि म्हणून तो एक आपण पॉईंट डिफरंट पॉईंट ओनली आई शॅल राईट ऑन द ब्लॅक बोर्ड अँड सिमिलर पॉईंट ऍज आय मेन्शन अगेन इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू राईट इट इन युअर नोट सो दॅट इट विल कम टू नो व्हॉट पार्ट इज डिफरंट अँड व्हॉट पार्ट इज कॉमन सो इट विल बी व्हेरी इझी फॉर यू देन रिमेंबर एव्हरीथिंग द पॉईंट आहे नेक्स्ट आय थिंक द स्टुडंट स्पीचेस इज द पॉईंट नंबर 6 सो 6 नंबर पॉईंट आय एम गोइंग टू राइट हियर स्टुडंट स्पीचेस मग त्या त्यांचे भाषण मी यामध्ये काय लिहिले ते बघा आपण इन्फॉर्मेशन त्यामध्ये घेऊया आय त्यामध्ये आपण त्यांना विनंती करायची स्टुडंट स्पीचेस मध्ये नाऊ आय रिक्वेस्ट द स्टुडंट नाऊ आय रिक्वेस्ट द students now I request the students to express your feelings to express your feelings about our teachers and about the importance of this
आपण विद्यार्थ्यांना विनंती करायची की विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही आपल्या शिक्षकांबद्दल तुमची मत व्यक्त करा, भावना व्यक्त करा, आणि त्याचबरोबर बरोबर या दिवसाचं महत्व देखील याविषयी तुम्ही बोला, त्यासाठी मी विनंती. मग असं काय करा, विद्यार्थ्यांचे भाषण संपलं, मग संपल्यानंतर काय करायचं, त्यांना धन्यवाद द्यायचं. मग काय म्हणायचं, थँक्यू ऑल फॉर एक्सप्रेसिंग युअर ग्रॅटिट्यूड कृतज्ञता फॉर अवर टीचर्स. ओके, मग आपण त्याला धन्यवाद देतोय की आपल्या शिक्षकांबद्दल जी कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली तुमच्या भाषणामधून त्याबद्दल धन्यवाद, असं धन्यवाद त्यांना दिलेला आहे. ओके, आता स्टुडंट स्पीचेस झाल्यानंतर पुढे काय असतं, नेक्स्ट पॉइंट आहे पॉइंट नंबर 7, दॅट इज टीचर स्पीच. ओके, शिक्षकांची भाषण, मग त्यामध्ये सुद्धा सेम इन्फॉर्मेशन आपल्याला लिहायचे, शिक्षकांना आपल्याला गाईड करण्यासाठी विनंती करायची, त्यांना भाषण केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचे, मग ती माहिती आपण लिहूया. नाव आय रिक्वेस्ट अवर ऑनरेबल टीचर्स, नाव आय रिक्वेस्ट अवर ऑनरेबल टीचर्स, नाउ आय रिक्वेस्ट अवर ऑनरेबल टीचर्स टू गाइड अस फॉर अवर ब्राइट फ्युचर, आमच्या तेजस्वी भविष्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा अशी मी विनंती करत आहे. आणि पुढे अजून आपण लिहू शकतो ऑन दिस ऑस्पिशियस डे, म्हणजे या शुभ दिनी आम्हाला आमच्या तेजस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन करा अशी मी विनंती करत आहे. असं गृहित धरून शिक्षकांची भाषण संपली, मग त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि म्हणून पुढचं वाक्य लिहायचंय, थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स, तुमच्या मौलिक मार्गदर्शनासाठी धन्यवाद. It will be definitely useful to get success in our life. तुम्ही दिलेलं मार्गदर्शन नक्कीच आमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी उपयुक्त असणार आहे असं आपण त्यांना म्हटलेलं आहे. ओके, आता यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, हा हे डिफरंट पॉइंट होता म्हणून मी प्रायमरी लिहिलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो म्हणजे प्रेसिडेन्शियल स्पीच, सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची अगोदरच्या याच्यामध्ये पाहून. मग ती काय आहे, मे आय नाऊ रिक्वेस्ट अवर चीफ गेस्ट, मग आता या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट तुम्ही करू शकता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही डी कुलकर्णी टू एक्सप्रेस हिज आयडियाज थॉट्स अँड फिलिंग विथ अस. मग त्यांचं भाषण झालं, त्यांच्याबद्दल त्यांना आभार व्यक्त करायचे की थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स, असं त्यांचं धन्यवाद व्यक्त करायचं की जे अगोदर दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे वोट ऑफ थँक्स, सिमिलर ठेवायचं, काही बदल करायचं नाही. बिफोर वी कन्क्लूड तीच माहिती द्यायची, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स एव्हरी वन फॉर देअर व्हॅल्युएबल प्रेझेन्स. मग पुढचं वाक्य आपण घेतलेलं होतं पण लिहिलेलं आहे, आय एम रिअली ग्रेटफुल टू द चीफ गेस्ट ऑर टीचर्स अँड स्टुडंट्स फॉर देअर व्हॅल्युएबल प्रेझेन्स फॉर दिस फंक्शन. आणि शेवटी आपल्याला लिहितो की ऍट लास्ट विथ द परमिशन ऑफ द प्रिन्सिपल आय डिक्लेअर दिस प्रोग्राम हॅज कम टू अँड एंड, अशा पद्धतीने लिहायचं. आणि शेवटी सगळ्यांसाठी थँक्यू ऑल वन्स अगेन अशी माहिती तुम्हाला द्यायची. ओके, सो इन दिस वे आय हॅव फिनिश द प्रोग्राम, द टॉपिक कम्पेरिंग दिस टॉपिक इज व्हेरी इझी. वन्स अगेन आय इन्फॉर्म यू दॅट इफ यू सिलेक्ट दिस टॉपिक फॉर रायटिंग इन युअर एक्झामिनेशन इट इज व्हेरी सिम्पल, बिकॉज इफ बी 80% ऑफ द पार्ट यू कॅन डिसाईड in the answer of this question and only 20% you have to make changes according to the situation. 80% similar bhag hai, fakt 20% badalta bhag hai ki jashi situation a ya situation nusar 20% bhag tumhi fakt manane layacha hai, baki 80% tumhi part karu shakta ani to tya padhine lihu shakta. I have given all points, 8 points total, in other example I have completed 9 points, but remember once again only 5 or 6 points will be asked in your activity sheet, in your question. फक्त 6 पॉईंट विचारले जातील, मी सगळे कव्हर केले जेणेकरून इन्फॉर्मेशन तुम्हाला
मिळणार आहे. आज उद्या टुमारो इज फ्रायडे अँड टुमारो वी आर गोइंग टू सेंड यू ऑल नोट्स. इट मीन्स डगळे सर एज यू नो हॅज कम्प्लिटेड टोटल 6 टॉपिक्स ऑफ रायटिंग स्किल दॅट ऑलरेडी आय हॅव मेन्शन बिफोर अँड आय हॅव कम्प्लिटेड नाव 3 टॉपिक्स. टोटल 9 टॉपिक्स वी हॅव कवर्ड हिअर अँड एज अ प्रोव्हाइडेड इन बिफोर टोटल देर आर 14 टॉपिक्स ऑफ रायटिंग स्किल अँड अमंग देम वी हॅव कम्प्लिटेड टोटल 6+3 9 टॉपिक्स. टुमारो वी आर गोइंग टू सेंड यू ऑल नोट्स in PDF for your WhatsApp group. It is your responsibility to write it in your notebook because as we have mentioned again and again before that writing skill is very important. Total 22 marks are there for this topic and if you study the topics of writing skill definitely you will get good marks. So tomorrow next topic of writing skill we will start. Up to that, thank you, goodbye.